काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील आज आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात आहेत. आपण त्यांच्यासोबत आहोत. नेमकं त्यांना विचारू की दादा मला सांगाल तुम्ही आज उमेदवारी अर्ज भरताय नेमकं काय? आज आम्ही माननीय नानाभाऊ पटोले आज इथं येत आहेत. त्यांच्यासमवेत आम्ही आज इथं दोन अर्ज अजून भरणार आहेत. त्याच्यानंतर इथं मोठी सभा राहणार आहे. भरपूर लोक येणं अपेक्षित आहे. पूर्ण तयारी झालेली आहे. मी आता इथं राजराजेश्वर जे शंकर भगवानचं आमच्या अकोल्याचं प्रसिद्ध मंदिर आहे तिथं जातो आहे. तिथं दर्शन घेऊन मग मी एअरपोर्टला जाईल व त्याच्यानंतर एक अपेक्षित 10:30-11 सभा सुरू होऊन जाईल व तिथनं फॉर्म भरायला जाईल असं आजचं पूर्ण दिनक्रम ठरलेलं आहे. तुमच्यासोबतच आज डॉक्टर आंबेडकरही अर्ज भरतात. त्यांची त्यांनी शक्तीप्रदर्शन केलं नेमकं काय सांगाल? शक्तीप्रदर्शन करणं म्हणजेच काही लढाई जिंकणं असं नाही आहे. आमची एक व्यवस्थित सिस्टीम आहे. यावेळेस काँग्रेसनी महाविकास आघाडीनी शिवसैनिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी अशी एक व्यवस्थित सिस्टीम तयार केलेली एक प्लॅन तयार केलेला आहे आणि आम्ही एक शांत पद्धतीने व्यवस्थित कोणाचीही मनं न खराब करता एक स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करून ही लढाई मैदानात उतरलेलं आहे आणि मला असं कॉन्फिडन्स आहे की आम्ही निश्चित याच्यात विजयश्री प्राप्त करू. एकीकडे काल तुम्ही अर्ज भरला आणि आज भरता तर भाजपने तुमच्यावर आरोप केले की बघ काल आमची शक्ती पाहून तुम्ही आज पुन्हा अर्ज भरतायत. नेमकं काय सांग? भाजप हे आपलं स्वतःचं प्रत्येकाचं एक परसेप्शन असतं. जनता ठरवत असते की शेवटी अंतिम निर्णय काय. लढाईमध्ये एका बाजूला किती सैनिक आहे दुसऱ्या बाजूला किती सैनिक असल्यापेक्षा लढाई शेवटी कोण जिंकते हे महत्त्वाचं आहे. तर आज आम्ही लढाईसाठी तयार आहे याच्यासाठी आणि त्या पद्धतीने आहे. त्यांनी शक्तीप्रदर्शन केलं किंवा आम्ही केलं याला काही हे नसतं. शक्तीप्रदर्शन करायला आजकाल काही लागत नाही आहे. ती काही फार विषयाची गोष्ट नाही आहे. बरेच काळानंतर या ठिकाणी काँग्रेसने उमेदवार दिला. आज तुम्ही उमेदवारी अर्ज भरताय नेमकं या निवडणुकीत काय स्थिती राहू शकेल काय सांगाल नेमकं? नाही यावेळेस भक्कम परिस्थिती आहे महाविकास आघाडीच्या उमेदवाराची म्हणजे माझी. काँग्रेसची इथं परंपरागत 2,70,000 ते 3,00,000 मतं आहेत. शिवसेनेची ताकद चांगली आहे. त्यांची पण 1,50,000 मतं अकोला जिल्ह्यातल्या आहेत. 1,30,000-32,000 मतं मालेगाव रिसोडमधले आहेत. ह्या याचं बेरीज जर केलं तर ते 5,50,000 जवळपास जातं. त्याच्या व्यतिरिक्त BJP विरुद्ध असलेली म्हणजे इन्कम्बन्सी फॅक्टर खेड्यापाड्यातनं प्रचंड नाराजी आहे. अकोला शहरामध्ये जे काही मागच्या 25 वर्षाची स्थिती आहे ती सगळ्या गोष्टी जर गृहीत धरल्या तर निश्चित यावेळेस आमची बाजू खूप भक्कम आहे आणि व्यवस्थित प्लॅनिंग आहे यावेळेस. हे ते डॉक्टर अभय पाटील जे आज आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाते महाविकास आघाडीकडून. त्यामुळे त्यांचा विजय हा निश्चित असल्याचं त्यांनी या ठिकाणी वरून दाखवलेला आहे. कॅमेरामन रवी सागरकरसह गणेश सोनं टीव्ही मराठी अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.